आणि आता 100 गावात 100 बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षांचा पहिला मेळावा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत नंदुरबार मध्ये होत आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री जाहीर सभा देखील घेणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार मध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात येणार आहेत। नंदुरबार नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामात अनियमितता असल्याचा आरोप भाजपने केलाय। त्यामुळे भाजप मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी लोकार्पणाला जाऊ नये असं आवाहन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलंय। दहशतवादाविरोधात एकजुटीने लढा द्यायला हवा असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं। UNSCच्या दहशतवादी विरोधात कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते। महाराष्ट्रात डेडिकेटेड सायबर इंटेलिजन्स युनिट उभारणार असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। सूरजकुंडमध्ये सुरू असलेल्या चिंतन शिबिरात त्यांनी ही माहिती दिली। उद्धव ठाकरे आणि शिंदे पक्षातील संघर्ष आता शाखांपर्यंत पोहोचलाय। ठाण्यातील रामचंद्रनगर इथल्या शिवसेना शाखेचं नाव बाळासाहेबांची शिवसेना शाखा असं करण्यात आलंय। संजय राऊत यांच्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आता अडचणीत सापडल्यात। शुक्रवारी दादर पोलीस स्थानकात किशोरी पेडणेकर यांची 15 मिनिटा चौकशी झाली आहे। आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। महाविकास आघाडीतील काही बड्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या सुरक्षेमध्ये कोणताही हस्तक्षेप करण्यात आलेला नाहीये। सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। सामनातील अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कटुता संपवण्याचं आवाहन करण्यात आलंय। महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत। तुमच्या मनात आलंच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचललाच असं आवाहन सामनातून करण्यात आलंय। उद्धव ठाकरे हे दिवाळीनंतर पुन्हा ऍक्शन मोडमध्ये येणार आहेत। 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर अशा 15 दिवस उद्धव ठाकरे राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत। गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातले मोठे उद्योग गुजरातला नेले जात आहेत याचं खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर फुटत आहे, याचा विचार व्हावा असं रोहित पवार यांनी म्हटलंय। आमदार बच्चू कडू यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। दुपारी बाबुळगाव इथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल। या ठिकाणी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। गुवाहाटीला जाऊन मी पैसे घेतले असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सिद्ध करावं असं आव्हान थेट बच्चू कडू यांनी दिलंय। शिवाय आपल्यावर खोटे आरोप करणाऱ्या रवी राणांविरोधात 50 कोटींचा दावा ठोकण्याचा इशाराही कडूंनी दिलाय। अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात बच्चू कडू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रवी राणांविरोधात टीका करत असताना कडूंनी महिलांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करत महिला मुक्ती मोर्चानंही तक्रार दाखल केली आहे। आईला समोर करून रवी राणा बचाव करत असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे। मी रवी राणांच्या आईबद्दल काहीही बोललो नाही, त्यांनी घाणेरडं राजकारण करू नये असं कडू म्हणाले। बच्चू कडूंनी रवी राणांवर टीका केल्यानंतर रवी राणा समर्थक आक्रमक झालेत। कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू असून कडू विरोधात आंदोलन करू नका असं आवाहन रवी राणा यांनी केलंय, तसं ट्विट त्यांनी केलं। खोटे आरोप झाले की बच्चू कडू स्वस्त बसत नाहीत आणि मंत्रीपद त्यांच्यासाठी आता गौण विषय असूनही अजूनही ते गप्प का आहेत असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय। सरकार सांभाळण्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम असून विरोधकांनी आगीमध्ये तेल टाकू नये अशी टीका भावना गवळींनी केलेली आहे। बच्चू कडू राणा वादासंदर्भात त्या बोलत होत्या। आमदार बच्चू कडूंवर रवी राणांनी बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं बुलडाण्यात रवी राणे यांचा फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय आणि या त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला। रवी राणा आणि बच्चू कडू यांनी आपापसातील हवे दावे मिटवावेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या दोघांना सोबत बसवून हा विषय संपवावा असं आवाहन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय। खडसेंचे कारनामे पेनड्राईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आले असून त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अशी भाषा वापरणं योग्य नाही अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे। सगळ्या गोष्टी समोर येऊ द्या, मग कोणाच्या उरावर बसायचं ते बसा असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला। टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानं नाना पटोलेंनी सरकारवर टीका केलाय। राज्यातले प्रकल्प गुजरातला जात आहेत, आम्हाला भीती आहे की एक दिवस हे मुंबई देखील गुजरातला देतील अशा शब्दात नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधलाय। राज्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलंय। राज्य सरकारनं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। ऋतुजा लटके यांच्यावर अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी गंभीर आरोप केलाय। अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांवर माघार घेण्यासाठी दबाव आणला जात होता असा दावा अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केलाय।
काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू असून शेगावमध्ये त्यांची शेवटची सभा होणार आहे, त्यामुळे काँग्रेसकडून त्याची तयारी सुरू असून माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भारत जोडो यात्रेच्या मार्गाची पाहणी केली। महाराष्ट्रात एकमेकांवर जी चिकलफेक होते ती थांबायला हवी, यात महाराष्ट्राचे प्रश्न मागे पडत असल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलं। अपमानास्पद प्रश्न विचारणाऱ्या 70 जिल्हाधिकाऱ्यांनी तिथेच उत्तर द्यायला हवं होतं असं देखील ते म्हणाले। चंद्रकांत पाटील उपस्थित असलेल्या पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी पुन्हा हे गाणं वाजवण्यात आलं, या प्रकरणी पोलिसांनी डीजे चालकाला ताब्यात घेतलंय। 2020 साली राज्यात झालेल्या सत्तांतराची सुरुवात माझ्यापासून झाल्याचं मोठं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलंय, उशीर झाला पण करून दाखवल्याचं ते म्हटले। राज्यातील प्रकल्प गुजरातला नेण्यासाठी सध्याचं सरकार स्थापन केल्याची टीका राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे, मविया सरकारच्या काळात एकाही प्रकल्पाला हात लागला नव्हता असंही ते म्हणाले। रोहित पवार यांनी राम शिंदेंना जनतेतून निवडून येण्याचं आव्हान दिलं होतं, त्यावर बोलताना शरद पवार गेली 15 राज्यसभेचे खासदार आहेत, मग ते मागच्या दारानं आले आहेत का असा पलटवार शिंदेंनी केलाय। अब्दुल सत्तार यांच्या वागणुकीत बदल होत नसेल तर त्यांचा राजीनामा घ्यावा अशी विनंती अमोल मिटकर यांनी केली आहे, सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची थट्टा करत असल्याचा आरोप त्यांनी केला। राज्यातील ईडी सरकार मोदी शहांचा हस्तक असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावला, महाराष्ट्र लुटून गुजरातला देण्याचा निर्णय या सरकारनं केल्याची टीका त्यांनी केली। उस्मानाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली, कैलाश पाटील याच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आलं। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरातील दिवाळीचा व्हिडिओ ट्विट केला, या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या घरातील लक्ष्मी पूजा दाखवली आहे। माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कार्ल्यामध्ये एकवीरा देवीचं दर्शन घेतलं, देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रोपवेसाठी मवियानं प्रयत्न केला होता, टेंडरपर्यंत प्रोसेस आली होती परंतु आताच्या सरकारनं त्यावर स्थगिती आणल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची सिनेटची निवडणूक युवा सेना ताकदीनं लढणार असल्याचं वरुण सरदेसाई यांनी सांगितलेलं आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील पॅनलची घोषणा पुढील आठवड्यात करणार असल्याचं सरदेसाई म्हटले। माझ्यामध्ये आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामध्ये कोणतीही शाब्दिक चकमक झालेली नाही, आम्हाला लोकांनी निवडून दिले आणि लोकांचे प्रश्न मांडणारच अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी दिली आहे। अकोला जिल्हा परिषदेतील अनेक अधिकारी कर्मचारी अजूनही सुट्टीवर आहेत, त्यामुळे त्यांची दिवाळी अजून संपली नाही का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। मध्य आणि हार्बर रेल्वेवर देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते 4 या वेळेत माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावरील फास्ट लोकल स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहेत। पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी सुरक्षा रक्षकांनी आंदोलन केलं, दिवाळ सण संपूनही 3 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं कर्मचारी आक्रमक झाले। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच रस्त्यावर खड्डे पडले असून नागरिक आता हैराण झालेत, हे खड्डे बुजवावेत यासाठी राष्ट्रीय समाज पक्षानं भीक मागो आंदोलन केलंय, या आंदोलनात जमा झालेली रक्कम प्रशासनाला देण्यात येणार आहे। परतीच्या पावसानंतर पंढरपूर शहरातील सर्वच भागात मोठे खड्डे पडलेत, नगरपालिका काही त्याकडे लक्ष देत नाही, हे पाहून मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सिमेंट काँक्रीट वापरत हे खड्डे बुजवले। एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं आता नागपूरमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलंय, मात्र आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते चक्क राफेलचं पोस्टर घेऊनच मैदानात उतरल्याचं बघायला मिळालं। अकोल्यातील अन्नधान्य पुरवठा विभागातील 5 कोटीच्या सुतई घोटाळ्या प्रकरणी गेल्या 100 दिवसांपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे, मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आलेली नाही। शिंदे फडणवीस सरकारने अनेक माजी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा काढून घेतली असून यामध्ये माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा देखील समावेश आहे, जनता हीच आमची सुरक्षा असून आम्हाला काही फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली आहे। परतीच्या पावसामुळे नंदुरबारमध्ये सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, पावसानं सोयाबीन काळं पडलं असून बाजारात 4000 ते 4300 पर्यंत दर मिळतोय। शेतकऱ्यांना घोषित केलेल्या अनुदानाऐवजी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 7 ते 8000 रुपयेच मिळालेत, या विरोधात नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। अकोल्यात सोयाबीनला 4500 ते 5000चा भाव मिळतोय, आता पिकासाठी काढलेलं व्याज फेडायचं कसं असा सवाल बळीराजाला पडलेला आहे। पीक विमा आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या वतीनं शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला, नेत्यांसह हजारो शेतकरी यात सहभागी झाले होते। तेलंगणाच्या मेडीगड्डा सिंचन प्रकल्पामुळे उद्ध्वस्त झालेले गडचिरोलीतील शेतकरी आता आक्रमक झालेत, तर शेकडो शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय।
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर रत्नागिरीत बळीराजाने कापणी आणि झोडपणीला सुरुवात केली आहे। उशिरापर्यंत सुरू राहिलेला पावसाने भात शेतीचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे आता हे जे पीक उरलंय ते पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे। दिवाळीच्या सुट्टीनिमित्त महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची गर्दी वाढल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली। मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्नी लता शिंदे सुद्धा वेण्णालेक परिसरातील वाहतूक कोंडीमध्ये तब्बल 1.5 तास अडकल्या। महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये देखील पर्यटकांची मोठी गर्दी झाली। बीडच्या परळी तालुक्यात परचुंडी परिसरात वारंवार येणाऱ्या गुढ आवाजाने गावकरी हैराण झालेत। या आवाजाने भिंतीला तडे आणि पत्रे हादरल्याच्या घटना घडतायत, त्यामुळे गावात भीतीचं वातावरण असून ग्रामस्थ रात्र घराबाहेर जागून काढतायत। रत्नागिरी जिल्ह्यातील नंबर 2 बंदर म्हणून हर्णे बंदराची ओळख आहे। दररोज कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या या बंदरात लाईटची सोय नसल्याने मोठी गैरसोय होते। याबाबत वारंवार मागणी करून देखील ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याचं सांगण्यात येत आहे। परतीच्या पावसाने राज्यातील भाजीपाला पिकाला मोठा फटका बसलाय। मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने भाजीपाल्याच्या दरात 25 ते 30% वाढ झाली आहे। बीड शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते। याबाबत न्यूज 18 लोकमतने वृत्त दाखवल्यानंतर हे खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे। लोकांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। वीज चोरी आणि गळतीमुळे पंढरपुरात वीज वितरण कंपनीचं वर्षाला सुमारे 10,759 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर आलंय। आरटीआय कार्यकर्त्यांनी मागवलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे। कोल्हापुरात लांडग्याच्या हल्ल्यात 14 बकऱ्या ठार झाल्या असून मेंढपाळाचं मोठं नुकसान झालंय। रात्रीच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात 18 बकऱ्यांपैकी 14 ठार तर 4 जखमी झाले। शहापूर तालुक्यातील आदिवासी समाजातल्या बाळ्या शिंगरचा मासेमारी करताना पाण्यात बुडून मृत्यू झालाय। मासे विक्री करताना तो गाणी गायचा, त्याचं एक गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं। जळगावच्या चंदू अण्णा नगर मधील डंपिंग ग्राउंडवर कचरा जळाल्यानं धुराचं साम्राज्य निर्माण होतंय। या कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। पालिकेनं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। पुण्यात शुक्रवारी 2 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या। तारा मॉल इथं टेरेसवरील प्लास्टिकच्या टाक्यांना आग लागल्याची घटना घडली आहे, तर हडपसर इथं गादीच्या कारखान्याला देखील आग लागली होती। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाख दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला। लडाख मध्ये अनेक प्रकल्प सुरू केल्याबद्दल स्थानिकांनी त्यांचे आभार मानले। केरळमध्ये कोची विमानतळावर सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करणाऱ्याला अटक झाली। कस्टम्स विभागाच्या कारवाईमध्ये 96 लाख किमतीचं 2.5 किलो सोनं जप्त करण्यात आलं। हरियाणातील गुरुग्राम मध्ये काही तरुणांनी चालत्या कारवर फटाके फोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून 3 जणांना अटक केली आहे। सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। दिवाळीचा पाऊस पडताना अचानक कुत्र्याच्या पिलानं पाऊस तोंडात धरला। कुत्र्याच्या मालकानं तो पाऊस त्याच्या तोंडातून काढून घेतला आणि जमिनीवर ठेवला, मात्र कुत्र्याच्या पिलानं पुन्हा तो पाऊस तोंडात पकडून पळ काढला। हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहोर आणि इस्लामाबाद मध्ये हकीकी आझादी मोर्चा काढला। यात तेहरीक ए इन्साफ सह काही राजकीय पक्षांनी सहभाग घेतला। इम्रान खान यांच्या विरोधात घड्याळ चोर अशी घोषणाबाजी करण्यात आली। परदेशी नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेली रक्कम लपवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। महिला क्रिकेटर्सना देखील समान मानधन या बीसीसीआयच्या निर्णयाबाबत नुकतंच अभिनेता शाहरुख खाननं देखील एक खास ट्विट केलंय। खेळ हा अनेक गोष्टींमध्ये समानता शिकवतो, मला आशा आहे की हा निर्णय इतरांना देखील असं करण्यास प्रेरित करेल असं ट्विट त्यानं केलंय। ब्लॅक पॅन्थरच्या एका टीझरमध्ये भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा दिसून आलाय। नीरजनं त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून एक भारतीय खेळाडू मार्वलच्या सुपर हिरो सिनेमाचं प्रमोशन करताना दिसतोय। बिग बॉसच्या मंचावर कतरीना कैफ आणि सलमान खानच्या जबरदस्त डान्स दिसून आला। टिप टिप बरसा पाणी या गाण्यावर त्यांनी केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। रणदीप हुड्डानं त्याच्या इंस्टाग्रामवर दिवाळीच्या निमित्तानं काही फोटो शेअर केलेले आहेत, ज्यात तो गर्लफ्रेंड लीन लेशराम बरोबर दिसतोय आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वजण या जोडीचं कौतुक करतात।